विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. आज सेतू अभ्यासक्रमाचा 36वा दिवस आणि आज आपण इयत्ता 10वी गणिताचा गुणोत्तर व प्रमाण हा भाग पाहणार आहोत. आजच्या या व्हिडिओमध्ये मी आपणा सर्व विद्यार्थी मित्रांचं सहर्ष स्वागत करते. घटक आहे गुणोत्तर व प्रमाण, रेशो अँड प्रपोर्शन. उपघटक समान गुणोत्तरावरील क्रिया, समान गुणोत्तरावरील क्रिया ऑपरेशन ऑन इक्वल रेशो. क्षमता विधान काय आहे बघा, विद्यार्थ्यांना समान गुणोत्तरावरील क्रिया करता येणे. समान गुणोत्तरावरील क्रिया आपल्याला करता येतात. आता समान गुणोत्तरावरील क्रिया, पहिली क्रिया आहे व्यस्त क्रिया. व्यस्त क्रिया म्हणजेच काय बघा, अंशाचा छेद आणि छेदाचा अंश होतो. इथं बघा, बी वरती गेलं, ए खाली येतं, हे बी छेद आहे तो अंशामध्ये आला आणि अंश छेदामध्ये गेला. तसंच इकडं पण डी छेद सी झालं, सी छेद डीच्या ऐवजी डी छेद सी झालं. याला व्यस्त क्रिया म्हणतात, इनव्हर्टेंडो असं म्हणतात. पुढं एकांतर की क्रिया, एकांतर क्रिया अल्टरनेंडो. आता याच्यामध्ये बघा, अल्टरनेंडोमध्ये आपण काय करतो तर पहिल्याचा छेद आणि दुसऱ्याचा अंश यांची अदलाबदल, या दोघांची अदलाबदल. हे बघा, ए छेद सी बरोबर बी छेद डी, त्याला एकांतर क्रिया म्हणजे अल्टरनेंडो असं म्हणतो. योग क्रिया, योग क्रिया डिवायडेंड, सॉरी कॉम्पोनेंडो. योग क्रिया कॉम्पोनेंडो. याच्यामध्ये बघा, छेद जो आहे तो अंशात मिळवायचा, फक्त अंशातच मिळवायचा. ए अधिक बी छेद बी, सी अधिक डी छेद डी. म्हणजे ए अधिक बी छेद बी, सी अधिक डी छेद डी, याला म्हणायचं योग क्रिया. पुढं वियोग क्रिया, दुसरी क्रिया वियोग क्रिया डिव्हायडेंडो. म्हणजे छेद अंशातून वजा करायचा, छेद अंशातून वजा करायचा. ए मायनस बी छेद बी, सी मायनस डी छेद डी. योग वियोग क्रिया. पुढं योग वियोग क्रिया दोन्ही पण करायचं, कॉम्पोनेंडो अँड डिव्हायडेंडो. योग वियोग क्रिया म्हणजे अंशामध्ये छेद मिळवायचा, अंशामध्ये काय करायचं छेद मिळवायचा, तर छेदामध्ये छेदामध्ये काय करायचं दोघांची वजाबाकी, अंश वजा छेद. आणि अंशामध्ये काय करायचं तर दोघांची बेरीज, ए अधिक बी छेद ए वजा बी, सी अधिक डी छेद सी वजा डी, याला म्हणायचं योग वियोग क्रिया. आता ह्या क्रियावर वापरून आपण उदाहरणं सोडवूया. पुढील उदाहरणे सोडवा, स्वाध्याय आहे आपला. खालील उदाहरणे सोडवा. जर ए छेद बी बरोबर 3/2 तर बी छेद ए बरोबर किती. आपण व्यस्त पहिलं सोडवूया. एत काय करायचं आहे आपल्याला, बी छेद ए ची किंमत काढायची आहे. तर आपल्याला माहिती आहे ए छेद बी बरोबर किती आहे, 3/2. म्हणून आपण व्यस्त क्रिया करून लिहायचं इथं, व्यस्त क्रिया करून. व्यस्त क्रिया करून बी छेद ए बरोबर 2/3, बी छेद ए बरोबर 2/3, व्यस्त क्रिया करून. आता याच्यानंतर पुढं आपल्याला ए अधिक बी छेद बीची किंमत काढायची आहे, ए अधिक बी छेद बीची किंमत काढायची आहे. आपल्याला बघा, ए छेद बी बरोबर 3/2 आहे, तर ए अधिक बी छेद बी अंशामध्ये छेद मिळवला आहे, म्हणजे योग क्रिया करून. बघा, ए छेद बी बरोबर 3/2, म्हणून कसली क्रिया करायची, आपण योग क्रिया कॉम्पोनेंडो करायचं, योग क्रिया करून. योग क्रिया करून काय मिळणार आपल्याला, छेद जो आहे अंशामध्ये मिळवायचा, ए अधिक बी छेद बी बरोबर 3/2/2 बरोबर किती येत आहे, 3 आणि 2 5/2, 5/2.
पुढं बघा, एक छेद बी बरोबर 3/2, ए छेद बी बरोबर 3/2 आहे, तर खालील किमती काढा। आपल्याला कोणाची काढायची आहे? ए वजा बी छेद बी ची काढायची आहे। म्हणजे ही कसली क्रिया आहे? अंशामधून छेद वजा केला आहे अंशात, तर काय कसली क्रिया? वियोग क्रिया करून, डिवायडेंडो, वियोग क्रिया करून, वियोग क्रिया करून ए वजा बी छेद बी बरोबर 3/2/2, 3/2/2 बरोबर 3 × 2 गेला 1 राहिला 1/2, किंमत किती आली? 1/2। पुढं काय केले बघा, आपल्याला ए छेद बी बरोबर 3/2, किंमत कोणाची काढायची आहे आपल्याला? तर ए अधिक बी छेद ए वजा बी ची किंमत काढायची आहे। म्हणजे इथं वरती दोघांची अंश आणि छेदाची बेरीज केली, छेदामध्ये अंश आणि छेदाची वजाबाकी केली, योग वियोग क्रिया करून इथं लिहायचं, योग वियोग क्रिया करून, मग बघा 3 × 2/3 = 3/2 बरोबर 3 × 2 = 5, 3 × 2 गेला 1 राहिले बरोबर 5, बरोबर 5 आलं। आता पुढं बघा, आपल्याला पुढचं उदाहरण आहे, ए छेद बी बरोबर 5/2। आता इथं बघा, इथं निरीक्षण केलं तर दिसतंय नुसतं ये नको आहे आपल्याला, इथं बघा ए नको नुसतं, आपल्याला 3 ये पाहिजे, 3 ये पाहिजे, आणि नुसतं बी नको आहेत, आपल्याला 2 बी पाहिजेत, 2 बी बरोबर, म्हणजे एला किती न गुणलं आहे? 3 न गुणलं आहे, 3 × 5/2 × b, म्हणजे 2 ला गुणायचं बरोबर 5 × 3 = 15/2 = 4 आली। आता ही किंमत कोणाची आली? 3a/2b ची किंमत आली, पण आपल्याला काढायचं आहे कोणाची किंमत? बघा आपल्याला किंमत कोणाची काढायची आहे, इथं आपल्याला दिलेलं आहे, आपल्याला किंमत कोणाची काढायची आहे? तर 3a + 2b / 3a + 2b बरोबर। म्हणजे काय केले बघा, एकदा छेद अंशामध्ये मिळवला आहे, एकदा छेदामध्ये काय केलं आहे? अंश वजा छेद केला आहे, म्हणजे योग वियोग क्रिया करून इथं लिहायचं, योग आधी ही पायरी आहेत बरं का आपल्या इकडच्या उजव्या बाजूच्या आधी करायच्या, योग वियोग क्रिया करून, मग आता आपण हे जे आहे 15 + 4 = 15 - 4 बरोबर 15 × 4 = 19/11 19/11। आता याच्यानंतर पुढं बघा, आपल्याला तिसरं उदाहरण झालं, चौथं उदाहरण बघा, आता चौथं उदाहरणसुद्धा महत्त्वाचं आहे, x/y = 7/3 आहे, आहे का? पण आपल्याला नुसतं एक्स नको आहे, इथं बघा काय पाहिजे, एक्स वर्ग पाहिजे, वाय नको आहे, वाय वर्ग पाहिजे, पुन्हा नी नुसता एकटा एक्स वर्ग नको आहे, 3 x² पाहिजे आपल्याला आणि 2 y² म्हणून आपण आधी काय करायचं, x² / y² काढायचं। पहिली पायरीला x/y = ही पहिली पायरी आपली, हां x/y = 7/3 म्हणून दुसऱ्या पायरीला वर्ग करून घेऊया, 7² / 3² म्हणून बघा x² / y² = 7² = 49/3² = 9 पण नुसते एक्स वर्ग नको आहेत आपल्याला, 3 x² पाहिजेत, मग 3 x²
वाई वर्ग किती पाहिजेत? दोन वाय चा वर्ग बरोबर 49 ला 3 ने गुणायचं, 3 गुणिले 49 छेदामध्ये 2 गुणिले 9, 2 गुणिले 9 म्हणून बघा, म्हणून 3x² छेद 2y² बरोबर, गुणाकार करूया, 3 × 27 हचाले 2, 3 × 12 = 13, 14 छेदामध्ये बघा 9 × 2 = 18। आपल्याला कोणी कोणी गुणायचं आहे आपल्याला, तर 3 गुणायचं आहे, 3 × 27 हचाले 2, 3 × 12 = 13, 14 झाले। आता आपल्याला एकदा बेरीज करायची आहे इथं आणि एकदा इथं वजाबाकी करायची आहे। बघा इथं काय दिलं आहे आपल्याला, तर योग वियोग क्रिया करून आपल्याला हे मिळवायचं आहे, म्हणून योग वियोग क्रिया करून 3x² + 2y² छेदामध्ये 3x² + 2y² बरोबर 147 + 18 आणि 147 + 18। कॅल्क्युलेशन थोडंसं गडबडीत चुकतात, लक्ष द्या तुम्ही पण, आणखी चेक करा। आता बेरीज करूया, 7 × 8 = 15, हचाला 1, 4 × 2 = 6, 81 आणि छेदामध्ये 18 वजा करायचे आहेत। बघा 17 × 8 = 9 राहिले, हातचा देऊन टाकला, 4 × 2 = 2 राहिले आणि 81, 165 / 129 अशा पद्धतीनं आपण उदाहरणं सोडवलेली आहेत।